हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत मराठीचा निबंध. निबंधाचे नाव आहे राष्ट्रध्वज. पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग आज आपण निबंधाला सुरुवात करूया. राष्ट्रध्वज. झेंडा ऊचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. झेंडा ऊचा रहे हमारा. प्रत्येक देशाचा राष्ट्रीय ध्वज असतो, तसेच आपलाही राष्ट्रध्वज आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज हा देशाचा सन्मान आणि हजारो देशबांधवांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवल्याचे प्रतीक आहे. आपला राष्ट्रीय ध्वजाला आपण तिरंगा असे म्हणतो. आपल्या देशाचा राष्ट्रध्वजाचा आकार आयताकार आहे. राष्ट्रध्वजाचा प्रत्येक रंग आपले महत्व सांगत आहे. सगळ्यात वरती केशरी रंग आहे. हा रंग त्याग, बलिदान आणि वीरताचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या सैनिकांमध्ये असलेले शौर्य, त्याग आणि बलिदान दाखवत आहे. मध्यभागी सफेद रंग आहे. हा रंग शांतीचे प्रतीक आहे. आपल्या देशात नेहमी शांतता आणि नम्रता आपण अनुभवतो. त्याचप्रमाणे भारत सर्व जगाला शांततेचा संदेश देतो. पांढरा रंग शांतता, सत्य आणि पवित्रता दर्शवतो. पांढऱ्या पट्टीमध्ये निळे अशोक चक्र आहे. हे अशोक चक्र सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतले आहे. अशोक चक्र प्रामाणिकपणा आणि न्यायाचा विजय दर्शवतो. त्याचप्रमाणे वेळेनुसार पुढे जाण्याचा संदेशही देतो. सर्वात शेवटचा रंग हिरवा आहे. आपला भारत देश शेतीने समृद्ध आहे. हिरवा रंग तरुणाई आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. अशा प्रकारे आपला राष्ट्रध्वज आपला मान सन्मान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे. धन्यवाद.